अमरावती शहरात कोरोना लसीकरण फ्रंटलाईन वर्कर्सला दिल्यानंतर आता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनापासून संरक्षण घेण्याकरिता आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच कोरोनाची लागण होणार अशी गर्दी जिल्हा सामान्य रुग्णालय लसी केंद्रावर पाहावयास मिळाली. सकाळी 9 वाजता आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दुपारी 4 वाजेपर्यंत या ठिकाणी लसीकरणाची वाट पाहावी लागली. याबाबत भाजपाचे पदाधिकारी बादल कुलकर्णी यांच्याजवळ ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी केल्या, त्यावर त्यांनी थेट लसीकरण केंद्र गाठले. या ठिकाणी आधीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्या नागरिकांची पुन्हा नावनोंदणी करावी लागत आहे. एकच संगणक असल्याने अनेकांची नोंदणी होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची वाट पाहावी लागत असल्याने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था आरोग्य विभागाने केली नव्हती. या लसीकरण केंद्रावर जास्त संगणक लावण्यात यावे. आधीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ न थांबता त्यांना लस देण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्याकडे बादल कुलकर्णी यांनी केली आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण ही जी कोरोनाची महामारी आहे यापासून आटोपण्याच्यासाठी कोरोनावर जी लस आलेली आहे ती ज्येष्ठ नागरिकांना देण्याचे म्हणून 1 मार्चपासून कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबवला. त्या अंतर्गतच अमरावतीमध्ये या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम हा सुरू आहे. मात्र या ठिकाणी मला काही लोकांचे फोन आले की या ठिकाणी फार गैरसोय होत आहे, लोकांचे नंबर मध्ये घेतल्या जात आहे, लोक सकाळी 8, 8:30, 9 वाजतापासून आलेले आहे आणि त्यांना या ठिकाणी कोणत्याच प्रकारची सुविधा नाही, पाणी नाही, म्हणजे अगदी ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना ह्या सुविधा मिळाव्या, ज्येष्ठ नागरिकांना हे वॅक्सिन पहिले मिळावं जेणेकरून कोरोना महामारीच्या सोबत आपण सशक्तपणे लढू शकलो पाहिजे. मात्र इथं उलटं होत आहे, इथं ज्येष्ठ नागरिक खूप परेशान होऊन राहिलेले आहे. त्या या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा तर नाहीच. मात्र इथे रजिस्ट्रेशन जे ऑनलाईन ज्यांनी रजिस्ट्रेशन केले ते लोकं जेव्हा इथे येऊन राहिले तर त्यांचे नाव इथे नाही आहेत, यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागून राहिलं. वेबसाईट पण स्लो आहे आणि सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की एका दिवसाला 100 लोकांची कॅपॅसिटी दिलेली आहे, मात्र 100 लोक तर 16, 50 पण नाही होत आहे. 4 वाजलेले आहे, 4:15 वाजलेले आहे, एकच तास शिल्लक आहे. मात्र फक्त कालचे आणि आजचे मिळून 40 लोकांना फक्त या ठिकाणी वॅक्सिन देण्यात आलेलं आहे. म्हणून आम्ही माननीय जिल्हा चिकित्सक जे आहेत CS साहेब त्यांच्यासोबतसुद्धा मी बोलणार आहे आणि या ठिकाणी आम्ही या कर्मचाऱ्यांनासुद्धा या ठिकाणी विनंती केली की आता यांचे सगळ्यांचे नंबर नावं तुम्ही नोंदवून घ्या. कारण की 8 वाजतापासून जर कोणी बसलेलं आहे, 4 वाजायला आले, ज्येष्ठ नागरिक आहे, 70, 75, 65 वयाचे लोक आहे, त्यांचे हाल या ठिकाणी होऊ नये त्यासाठी म्हणून या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आम्ही भेटलो आणि कर्मचाऱ्यांना आम्ही तिथे सांगितलं की अशा पद्धतीनं होऊ नये, त्यांचे नंबर प्रॉपरली नोंदवून घ्या. ही मात्र जी सुविधा सुरू आहे ती फार गैरसोय होत आहे. याचे या ठिकाणी एकच फक्त कम्प्युटर लावण्यात आलेला आहे. माझी विनंती आहे प्रशासनाला की या ठिकाणी जास्तीत जास्त कम्प्युटर लावावे जेणेकरून नागरिक डिवाईड होतील. कारण की मग सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही, ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी वॅक्सिन घेतो तोच मग मुळात तो उद्देश बाजूलाच राहून जाईल आणि कोरोनाचा प्रसार होतच राहील. म्हणून प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी पर्याप्त सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या. राहुल टेकाळे, विदर्भ न्यूज, अमरावती.